स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जळगाव दमत तालुका बैठक दिनांक 18 डिसेंबर रोजी जळगाव दमत शहरात पार पडली. सदर बैठकीचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी निवडणूक संदर्भात तसेच संघटनेच्या वाढीसाठी चर्चासत्र घेण्यात आले. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बैठकी दरम्यान सर्व उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तर या प्रसंगी राजूभाऊ शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या आदेशावरून राम रमेश वानखडे यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर शिवसेनेचे भगवान बाजारे यांनी सुद्धा शिवसेनेच्या 110 कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात संघटनेची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी विठ्ठल गोतमारे, ज्ञानेश्वर पाटील, धीरज वानखडे, सय्यद बाउद्दीन, मनोज ठाकूर, अशोक उमाळे, संतोष इंगळे, शेख फारूक खैराती, डॉक्टर जाधव इत्यादीसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आज या जळगावमध्ये आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्याचे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या मागचा खरा विषय असा आहे की शेतकऱ्याचे प्रश्न असतील आणि येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील या सर्व विषयावर आज या ठिकाणी आम्ही चर्चा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या संपूर्ण तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुका लढू हे सर्वानुमते पहिल्यांदा आमचा ठराव मंजूर झाला या बैठकीमध्ये. त्यानंतर आपल्या जळगावचे वळसिंगीचे रामभाऊ वानखडे आहेत त्यांना खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत रविकांत तुपर यांच्या आदेशानुसार या बैठकीमध्ये तालुक्याचं अध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही सत्तेत जरी असतो परंतु आमची खरी सत्ता रस्त्यावर आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या त्या ठिकाणी जर सरकार ऐकायला तयार नसेल, जर चर्चेतून प्रश्न सुटत नसतील तर ते आंदोलनातून सोडू हे मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक सरकारला इशारा देतो. आणि एवढंच नाही तर आजपर्यंत आम्ही महात्मा गांधींच्या रूपानं आंदोलन केले परंतु येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर भगतसिंगाच्या रूपानं आंदोलन करू असा या मीडियाच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो. आपण पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढू सांगता. हो, पूर्ण म्हणजे संपूर्ण आपल्या जळगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला.